महाराष्ट्र राज्यातील सातारा, सांगली व नागपूर या जिल्ह्यातील वनविभागांमध्ये वनमजूर म्हणून काम करत असलेल्या वनमजुरांना शासन सेवेमध्ये कायम करण्यात यावे, तसेच राज्य सरकारकडे असलेली प्रकरण 193/12 या फाईलला तात्काळ राज्य सरकारने मंजुरी द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी सातारा जिल्ह्यातील सर्व वनमजुरांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून याबद्दलचे निवेदन जिल्हाधिकारी सातारा यांना सुपूर्द केले आहे. वनविभागामध्ये 1989 ते 2022 आज अखेर राज्यातील सांगली, सातारा व नागपूरचे वनमजूर वनविभागामध्ये सलग कार्यरत आहेत, मात्र अद्याप देखील त्यांना शासन सेवेमध्ये कायम करण्यात आले नसल्याने त्यांच्यावर वेळोवेळी अन्याय होत असून या वनमजुरांना कोणत्याही शासन सेवेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळेच राज्य सरकारने तात्काळ या वनमजुरांना सरकारी सेवेमध्ये कायम करून त्यांना न्याय द्यावा या मागणीचे निवेदन साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वनमजूर संघटनेच्या वतीने एक दिवशी निदर्शने करण्यात आली. माझं नाव रामचंद्र चिमाज जाधव, बामनोली वन्यजीव रेंजमध्ये मी गेले 1996 पासून काम करतो. अशीच सामाजिक वनीकरण, प्रादेशिक वन विभाग व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गेल्या 89 पासून लोक शासनाची जे सांगल ती जे फील्डवरची जी एकुडी कामं आहेत ती प्रामाणिकपणे काम करतात लोक, परंतु शासनाने त्यांच्याकडून अजूनपर्यंत डोळेझाक केली आहे. काही लोक वयातून एक्सपायर झाली मेली काय नोकरी करता करता, परंतु शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळं त्यांना अजून कुणाला एवढी वर्षी 30-35 वर्ष सेवा करून देखील अजून शासनाने कुठल्याही प्रकारचा लाभ दिलेला नाही. हा वर्षानुवर्ष त्यांच्यावर चाललेला अन्याय आहे आणि त्या संदर्भातच आमची आता मंत्रालय 1/12/193 फाईल प्रस्ताव करून पडलेली आहे. त्याला अजूनपर्यंत कुठलीही अंतिम मंजुरी दिलेली नाही शासन, तर ती तात्काळ मंजुरी द्यावी यासाठी आम्ही विनंती मोर्चा अखेरचा म्हणून केला आहे. आणि जोपर्यंत आमची फाईल बाहेर पडत नाही मंजूर होऊन, तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावर जाऊन बसणार आहे. मी महाराष्ट्र राज्य वन मजूर वन कामगार वनपाल आणि जनरल युनियन महाराष्ट्र राज्य सचिव अशोक तानाजी सूर्यवंशी. महाराष्ट्र राज्य वन विभागामध्ये सातारा, सांगली तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये 1989 ते आज 2022 अखेरपर्यंत वनमजूर काम करत आहेत, परंतु शासनाच्या घटनाबाह्य चुकीच्या शासन निर्णयामुळे अजूनही बरेचसे लोक शासनसेवेत कायम होण्यापासून वंचित राहिलेले आहेत. आणि या वनमजुरांची मंत्रालयामध्ये 1/12/193 फाईल बऱ्याच दिवसापासून पडून आहे, तर त्या फाईलला मंजुरी मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.